मागच्या काही काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीतले चाळीस ते पंचेचाळीस आमदार भाजपमध्ये गेले आहेत नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि लाटेचा महिमा बघून ते लोक गेले खरे परंतु आज अनेकांना चुका सुधारायच्या आहेत असं म्हणत अजित पवार यांनी एका प्रकारे गेलेल्या आमदारांना घरवापसीचं आव्हान केलं आहे कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने विजय प्राप्त केल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालेले आहे महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय भाजपचा उधळलेला वाळू आपण रेखू शकतो असं आश्वासन केलं जात आहे अजित पवार म्हणाले की भाजपच्या बालकिल्ल्यात झालेला परिवर्तन राजकीय बदला अजित पवार म्हणाले की भाजपच्या बाल किल्ल्यात झालेलं परिवर्तन राजकीय बदलांचे संकेत आहेत राजकारणामध्ये कालचा शत्रू आजचा मित्र असतो तर कालचा मित्र उद्याचा शत्रू असतो दोन हजार चौदा पासून मोदींच्या करिश्म्यावर प्रभावित होऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील चाळीस ते पंचेचाळीस आमदार भाजपमध्ये गेले शेवटची चूक या माणसांकडूनच होतात त्या सुधारल्याही जाऊ शकतात मतदारसंघाचा विकास करायचा असतो म्हणून आमदार पक्ष सोडतो पूर्वीसारख्या विचारधारेला चिटकून विरोधात राहण्याची मानसिकता उरलेली नाही त्यामुळे झालेल्या चुका सुधारू शकतात अशा शब्दात अजित पवार यांनी एका प्रकारे भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना घर संकेत दिलेले आहेत कसबापेत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे रवींद्र धांगेकर यांनी विजय खेचून आणला मागच्या अठ्ठावीस वर्षांपासून कसबा हा भाजपचा गड होता तिथल्या मतदारांचं एकगठ्ठा मतदान भाजपला होत आलेलं आहे परंतु यावेळी मतदारांनी भाजपला नाकारलं त्यामुळे मरगळ आलेल्या विरोधी पक्षामध्ये उत्साह संचारला आहे याच उत्साहाच्या बळावर अरूढ व्हायची युक्ती विरोधक करत असल्याचं दिसून येत आहे शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहतील